भगवाने हिमालय की ऊंची गाठा ले अच्छे व्याख्या था ज्ञाना त्यांच्या कर्णे न तेनाली अशोपा उपाधी रावण आणि तेनाली रावण कोण होते काय होते किती प्रतिभावंत होते प्रज्ञावंत होते हे रणकर सरांनी मजबूत केले. सरांनी केवळ माझ्या मित्रीय विद्यार्थी मित्रांनाच मार्गदर्शन केलं नाही, मी समजतो हे या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून असा पहिल्यांदाच वक्ता व्याख्याता या कॉलेजला आले जो ज्यांच्या डिग्र्या आपण बघितल्या. मी सुरुवातीला स्वतःहून सांगितल्या नाही सरांच्या डिग्र्या, कारण त्यांच्या मुखकमला पण मला ऐकायच्या होत्या. त्यांनी बी कॉम केलं म्हणजे ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, एम कॉम केलं, हे कॉमर्स मध्ये केलं, त्याचबरोबरीने आर्ट्स एम ए सुद्धा केलं, त्याचबरोबर ट्रान्सलेशन स्टडीज हे पण केलंय, पी जी चे डिप्लोमा दोन तीन केले. अशा 7-8 डिग्र्या त्यांच्या शिदोरीमध्ये आहे. आणि मित्रांना सांगताना मला फार आनंद वाटतो, ते कोकणाचे सुपुत्र आहे आणि एवढा उच्च शिक्षित माणूस या कोकणामध्ये आहे हे अजून मला समजत असत. तर त्यांच्या प्रतिभा एवढा त्यांचे त्यांनी जे कमवल्या डिग्री जे आहेत तेवढ्या डिग्र्या असलेला माणूस माझ्या तरी आयुष्यामध्ये कोकणामध्ये मी आहे गेले अनेक वर्ष पाहिलेला नाही. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांच्या उच्च डिग्र्यांना पहिल्यांदा सलाम करूया. मधून मध्ये मध्ये मी उठून जातो ऑफिशियल कामामुळे, पण जेव्हा माझे सगळे मित्र बाहेर भेटले ते म्हटले मला हात मिळायला लागले, कारण जेव्हा 12 वाजले होते तेव्हा सहकारी माझे तुटून पडले होते, सर कधी येणार कधी काय होणार. पण जेव्हा मी मध्ये उठून जात होतो तेव्हा माझे सहकारी म्हणायला लागले, सर काय केला का, तेच सहकारी जे तुटून पडले होते सर, हे सगळ्याला हरकत नाही उमटले की तुटून पडले होते सर, किती वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले. मी तसं तसं सरांना फोन करायचो, सर काय व्याख्यानामध्ये होते त्यामध्ये फोन उचलू शकत नव्हते. पण जेव्हा आता मी बाहेर गेलो माझे सहकारी मला धन्यवाद द्यायला लागले, ऊर भरून आलं माझं, खरंच ऊर भरून आलं माझ्या सहकाऱ्यांसाठी सुद्धा टाळ्या वाजवायला. मी किती श्रीमंत माणूस आहे, सरांनी उदाहरणं दिली स्वतःला दिली आणि ते सांगत असताना माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. एवढी एवढ्या कठीण परिस्थितीमधून प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा त्यांनी हिमालयाची उंची गाठली. साधे आणि सुधे ऑफिसर नाही, एका कस्टम डिपार्टमेंटचे ते ऑफिसर आहे आणि त्यांनी जाताना सांगितलं पण आता थोड्या दिवसात भविष्यामध्ये ते डॉक्टरेट होणार आणि 100% होणार. एवढा प्रतिभावंत माणूस इथे आपल्याकडे आला, 100% या वर्षी त्याचं डॉक्टर लागण्याचं हे अक्षी तुम्हाला शिकायचे आहे. मी असं म्हणतो मला राग आला जेव्हा माझे विद्यार्थी एवढा अनुभवलं विचार सांगत असताना माझे विद्यार्थी काही कारण असू शकतात माझे विद्यार्थी अजून मध्ये चुकून गेले तेव्हा मला थोडस वाईट वाटलं. असेल प्रॉब्लेम, बसचा प्रॉब्लेम असेल, कसलाही प्रॉब्लेम असेल, तर लक्षात ठेवा असं अनमोल विचार, असं काय म्हणतात त्याला, काय काय त्याला मी नाव देऊ, एवढे चांगले विचार सरांनी मांडले. आणि कुठली गोष्ट त्यांनी ठेवलेली नाही स्पर्धा परीक्षेमध्ये, कुठली गोष्ट त्यांनी ठेवली नाही. मी गणिताचं ऐकत होतो, आमच्या मॅडमच आय लव्ह मॅथमॅटिक्स दॅट यू नो का, सरांनी जे ट्रिक्स सांगितले ना मी ते चिंतन करत होतो, मी ते घरी गेल्यानंतर त्याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या काही गोष्टी आल्या, विविध प्रकारच्या आल्या. मी सुद्धा युपीएससी दिलेले आहे सर, सिरियस परीक्षा पास झालो होतो सर, एसएसबी इंटरव्ह्यू बँगलोरला होती माझी, माझं सगळं खानदान हे आर्मीमध्ये ऑफिसर लेवलला आहे, बीएसएफ मध्ये माझा मामाचा मुलगा आहे तो डीआयजी म्हणून आता रिटायर झाला सर, असिस्टंट कमांडंट बीएसएफ मध्ये सांगितलं त्याची. आणि तो एवढं म्हणजे सगळं जे कुटुंब आहे ना ते आपलं आर्मी बेस्ट आहे, ते पण क्लास वन ऑफिसर आहे सर, म्हणजे खर्च कोण करणार नाही कोण
कॅप्टन आहे, कोण मेजर आहे, त्या सगळ्या गोष्टीत मला माहित आहे कुठल्या आर्म फोर्सच्या, कारण मी कंबाईन डिफेन्स सर्व्हिस दिली होती तेव्हा, यूपीएससी कंडक्ट करते ती. सीडीएस झाल्यानंतर मी एसएसबी इंटरव्ह्यूला बँगलोरला गेलो होतो आणि त्या एसएसबी इंटरव्ह्यू 5 दिवसाचे असते मित्रांनो, त्या एसएसबी इंटरव्ह्यूला चांगल्या मार्काने नापास झालो कारण पण अशा प्रतिभावंत माणसाचं व्यक्तीचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभलं. मी तर स्वतःला धन्य म्हणजे काय नशिबान समजतो, माझे विद्यार्थ्यांनी खरंच खूप पेशन्स दिला आणि सर डेफिनेटली आमच्या सरांनी माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की भविष्य काळामध्ये सरांना आपण आमंत्रित करायचं डेफिनेटली आपल्या कॉलेजच्या वतीने. आजच मी सांगतो जेव्हा तुम्हाला टाईम, तुम्हाला टाइम नसतो नाही मला माहित आहे, कारण 211 त्यांचं व्याख्यान आहे सर, इथलं 211 व्याख्यान आहे, तरी सुद्धा आमची फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट मी तुम्हाला विनंती करेन की भविष्य काळामध्ये तुम्ही आपल्या कॉलेजला एकदा वेळ काढून, वेळात वेळ काढून एका दुसरं व्याख्यान ठेवा, एवढं बोलतो, धन्यवाद देतो, थँक्यू.